घड्याळात रात्रीच्या 12 वाजताचा ठोका पडला. माझी भयकथा लिहून जवळपास संपतच आली होती. मी डोळ्यावरील चष्मा काढून बाजूला ठेवला. स्टोरी अशी होती की एका अपघातात एक कुटुंब मरण पावते. ते कुठेतरी फिरायला गेलं होतं आणि मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांना उडवलं होतं. त्यात एक पुरुष आणि त्याची पत्नी व 2 लहान मुले होती. ते कुटुंब समोरच्या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबलं होतं, पण चहा घेण्याआधीच तो अपघात झाला होता. पुढे काय लिहू ते समजत नव्हतं. त्या डोळ्यावर झोपसुद्धा येत होती, म्हणून एक कप चहाची आठवण झाली. रात्रीला तोच माझा सोबती असायचा. माझ्या खोलीतील टेबल लॅम्प बंद केला आणि किचनमध्ये आलो. घरात मी त्या दिवशी एकटाच होतो. आज तलब जरा जास्तच होती म्हणून चहा जरा जास्तच केला होता. थर्मासमध्ये थोडा थोडा करत पिण्याचा विचार होता. कप हातात घेत बाकी चहा थर्मासमध्ये घेऊन मी माझ्या खोलीत आलो. माझ्या खोलीत अंधारच असायचा. लिहिताना फक्त टेबल लॅम्पचा उजेड असायचा. तो चालू करून लिहायला बसलो. एक कप चहा संपला होता. पुन्हा पिण्याची इच्छा झाली. टेबलवर न बघता थर्मासकडे हात वळविला, पण तो थर्मास हाताला लागतच नव्हता. अरे, थर्मास कुठे गेला? थोडा विचारात पडलो. उठून मेन लाईट चालू केली आणि मी घरात एकटा नव्हतो. 4 पाहुणे माझ्या खोलीत होती, अनोळखी. समोरच्या खुर्चीवर बसली होती. एक पुरुष होता, एक बाई, 2 लहान मुले, पण त्यांचे चेहरे रक्तबंबाळ होती. डोकं फुटलं होतं, कपडेही फाटले होते. त्यांच्या हातात चहाची कप होती. आता मी लाईट चालू केल्यामुळे सगळे माझ्याकडे बघत होते. मी तर सुन्नत झालो होतो. मनात विचारही आला, ही तर माझ्या भयकथेतील पात्रच वाटत आहे. हो, आम्ही तुझे पात्रच आहोत. तुझ्या कथेतील छान बनवतोस रे चहा, आता रोज यावं लागेल प्यायला, ती बाई घोगऱ्या आवाजात म्हणाली. बाप रे, माझ्या मनातील गोष्टसुद्धा ऐकू येतात त्यांना. मी तर पाणी पाणी झालो होतो. घाबरू नकोस, तू आमची चहाची तान भागवलीस. आम्ही तुला काही करणार नाही. आमची चहा पिणे झाल्यावर लाईट बंद करशील. आम्ही आमच्या कथेत परत जाऊ, तो पुरुष म्हणाला. काही वेळातच मी लाईट बंद केला. पुन्हा चालू करून पाहिला तर तिथे ते 4 जण नव्हते. फक्त खाली 4 कप होती. ती कप त्यांनी कुठून आणलीत ते मला माहीत नाही. पण आता दुसऱ्या दिवशी रात्री चहा करू की नाही हाच विचार पडलाय. आज ते 4 जण आलेत, उद्या आणखी कोणाला घेऊन आलेत तर? एक कप चहा मला किती महागात पडला. अनुभव क्रमांक 2. ही एक खरी घटना आहे. 8वीमध्ये माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत घडलेली. तिचे वडील बँकेमध्ये मॅनेजर होते. मैत्रिणीचे नाव श्यामा असे होते. त्यांनी शहरात मध्यवर्ती ठिकाणी नवीनच घर घेतलं होतं. घर तसं जुनं होतं, पण त्यांना ऑफिस शाळा जवळ पडत होत्या, त्यामुळे त्यांनी त्या घराला डागडुजी करून नवीन रंग देऊन राहण्यासारखं केलं. श्यामा त्या दिवशी शाळेमध्ये शांत होती. तिला मधल्या सुट्टीमध्ये विचारलं तर ती सांगत होती की जेव्हापासून ती या घरात राहायला आली तेव्हापासून तिला वेगवेगळे भास होऊ लागले. कधी रात्री कोणी चालल्याचा आवाज येत होता, तर कधी किचनमध्ये थांबून पाणी पीत होतं असे तिला वेगवेगळे भास होऊ लागले. आणि ती तिच्या आई वडिलांना ह्या गोष्टी सांगत होती, पण त्यांचा विश्वास बसत नव्हता. काल रात्री तर विचित्र घटना घडली होती. श्यामाचे मामा गावाहून आले आणि त्यांनी येताना सोबत 1 किलो मटण आणलं होतं. श्यामच्या आईने ते मटण
श्यामाकडे दिलं आणि किचनमध्ये ठेवायला सांगितलं। श्यामाने ते किचनच्या ओट्यावर ठेवलं। श्यामाचा मामा गेल्यावर श्यामाची आई किचनमध्ये आली आणि पाहते तर काय, मटणाची थाली गायब झाली होती। श्यामाची आई तिच्यावरच ओरडली की तिने ते मटण मांजरीला टाकलं असेल म्हणून, पण श्यामाने सांगितलं होतं की तिनं असं काहीच केलं नव्हतं। असेच 8 दिवस गेले। नंतर श्यामा सांगू लागली की 8 दिवस झाले होते आणि आई अचानकपणे आजारी पडली आहे। काय झालं काय माहिती, 4-5 दवाखान्यात दाखवून झाले तरी पण आईला काही फरक पडला नाही। परवा बाबांनी मटणाची केलेली भाजी आणली होती आणि किचन ओट्यावर ठेवली आणि बाबा हातपाय धुवायला गेले तर ते पाहतात तर काय, मटण तिथून गायब झाले होते। बाबाला बँकेतून सस्पेंड करण्यात आले होते, तेही त्यांची चुकी नसताना। घरात पैशांची चणचण भासू लागली, अन्न तर घरात बिलकुल उरलं नव्हतं। लहान बहीण अचानक गच्चीवरून खाली पडली, तिला पण डोक्याला खूप मार लागला होता, टाके पडले। त्या दिवसापासून श्यामा 2 महिने शाळेत आलीच नव्हती। शिक्षकाने आम्हाला तिच्या घरी पाठवले होते तिची चौकशी करण्यासाठी। आम्ही जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा खरोखरच अशी काही शक्ती होती की जी खूप निगेटिव्ह होती। जेव्हा मी तिच्या घरी गेलो तेव्हा आम्हाला कळलं की श्यामाची बहीण आता या जगात नाही, ती गच्चीवरून खाली पडली होती आणि त्यात तिचा काही दिवसांनी मृत्यू झाला होता। तिच्या आईची तब्येत तर अर्ध्याच्या खाली उतरली होती, पाठोपाठ एक झालं होतं। श्यामा आम्हाला बघून खूप रडू लागली होती, आम्हाला पण खूप वाईट वाटलं होतं। त्यांच्या घरी 4-5 माणसे आले होती आणि त्यांच्या घराची बोलणी चालू होती। तिचे वडील सगळे खरेखरे सांगत होते की ही जागा बरोबर नाही आहे, मला इथे खूप वाईट अनुभव आले आहेत, तुम्हाला जर घ्यायची असेल तरी ही जागा घेऊ नका। पण घेणारे गृहस्थ एक ख्रिश्चन होते, त्यांचा या गोष्टींवर मुळीचा विश्वास नव्हता। त्यांना 3 मुलं नवरा बायको असा परिवार होता। त्यांना श्यामा रडत सांगत होती की हे त्यांनी घर विकलं आणि सध्या किरायाने ते राहायला गेले। दुसऱ्या घरात गेल्यानंतर श्यामाची परिस्थिती थोडी थोडी बरी होऊ लागली। आता ती रोज शाळेत येऊ लागली होती। ती सांगू लागली की त्या रात्री काय झालं होतं, तिची लहान बहीण गच्चीवरून खाली पडली होती आणि काहीतरी बरळत होती आणि रात्री अचानकपणे तिला ताप चढला आणि ते तिथेच गेली। त्याआधी तिनं काहीतरी सांगितलं होतं की तिने वर काहीतरी पाहिलं, वर कोणीतरी बसलं होतं त्या गच्चीवर। तिचे हे बोलणे ऐकून आमच्याही अंगावर काटा आला होता। त्यानंतर तिच्या आईलाही बरेच विचित्र आणि भयानक असे अनुभव आलेत। असेच त्या दिवशी अचानक तिची आई अंथरुणावर उठून बसली आणि पुरुषी आवाजात गाणे म्हणत होती। तिचा आवाज फारच भयंकर होता। त्यानंतर त्या पुरुषी आवाजात ती आम्हाला म्हणाली, हे घर सोडून जा नाहीतर एकालाही जिवंत सोडणार नाही। मी आणि माझा भाऊ रडू लागलो होतो, घाबरून गेलो होतो। बाबा म्हणे मला वेळ दे, तुझ्या घरी मी राहणार नाही। त्यानंतर आम्ही ते घर विकून टाकलं। त्या घरात म्हणे कोणीतरी एका बाईने आणि एका पुरुषाने आत्महत्या केली होती, काहीतरी कारणास्तव। त्यामुळे त्या घरात फारच भयंकर आत्मे होते। आजही ते घर त्याच सुस्थितीत आहे। तेथील राहणारे ते ख्रिश्चन कुटुंब त्यांनीही ते घर सोडून दिलं आहे, कारण त्यांनाही अशाच प्रकारे भयंकर अनुभव आले होते। मित्रांनो, हा अनुभव आपल्याला मुंबईतील श्यामला पाटील यांनी आपल्यासोबत तो शेअर केला आहे। तर तुम्हाला हे दोन्ही अनुभव कसे वाटले ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया लवकरच अशाच एका भयंकर अनुभवांसोबत।